शहर के पांचवाली थाना अंतर्गत अवैध तरीके से कत्ल खाने ले जा रहे चौपन गोवंश को पुलिस ने बचा लिया है। कसाईयों ने बड़ी ही क्रूरता से गोवंश को वाहन में बंधक बनाए रखा था। इसके अलावा मदर से भी कुछ गोवंश मिले हैं। वाहन मालिक और कसाईयों का पता नहीं चल पाया, पुलिस जांच में जुटी है। सोमवार को तड़के पांचवाली के पेट मार्शल रोशन सहारी परिसर में गश्त कर रहे थे। बाबा बुद्धाजी नगर की मक्का मस्जिद के सामने दोपहिया वाहनों में हलचल सुनाई दी। सहारे ने जांच की तो वाहनों में गाय, बछड़े और बैल लदे हुए थे। उन्होंने तुरंत आला अधिकारी को जानकारी दी। तुरंत अधिकारी और कर्मचारी मौके पर पहुंचे। मस्जिद के सामने खड़े वाहन क्रमांक MH30HE4201 और MH37J304 में बड़ी बेरहमी से मवेशियों को लादा गया था। उनके हिल पाने की भी जगह नहीं थी। पुलिस को और गोवंशों की आवाज सुनाई दी थी। कालच्या रात्री म्हणजे परवाच्या रात्री मी डे ऑफिसर असताना आमच्या बीट मार्शलला एक न्यूज मिळाली होती की टेका दिवी मक्का मस्जिद आहे, त्याच्या बाजूने एक मदरसा आहे। आता तो मदरसा आहे की ती खासगी बिल्डिंग आहे हा तपासाचा भाग आहे, पण मदरसा आहे असे आम्हाला माहिती मिळाली। त्या मदरशामध्ये दोन गाड्या ज्या होत्या त्या गाड्यांमध्ये गोवंशाची जनावरे जी आहे ती भरून कत्तलीसाठी तिथे ठेवण्यात येत होती अशी बीट मार्शलची माहिती मिळाली। आणि मी आणि माझा डीबी स्टाफ असं माननीय पी आय श्री मेंढे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे क्राईम पी आहेत नागोरे साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी गेलो। तर तिथे अशा फायंडिंग्स होत्या की त्या दोन गाड्यांमध्ये 21 गाई आम्हाला सापडल्या। त्या ठिकाणी आमच्या बीट मार्शलला पाहून तिथले जे दोन ड्रायव्हर होते ते पळून गेले। त्या मदरशाची आम्ही झडती घेतली असता ह्या गाडीतल्या 21 आणि मदरशामध्ये अशा 33 गोवंशाच्या गाई होत्या। तर आम्ही सदरबाबत महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि प्राण्यांना गोवंश हत्या अधिनियम या दोन नियमांमुळे माननीय पी आय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल केला आहे, त्याचा तपास सुरू आहे। एकूण जप्त केलेला मुद्देमाल हा 15,30,000 असा या गुन्ह्यामध्ये। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।